हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गोल अंकिता लोखंडे. बाप्पा विराजमान झालेत आणि स्पृहाच्या घरी मी आले. स्पृहा, बाप्पा आलेत घरी, किती किती मजा येते. खूप मजा येते, आम्ही रोज घरी संग करतो. किती छान आणि फार सुंदर दिसते. कोणी चॉईस केलंय हा? हे मला ईशा क्रिएशननी दिलंय आणि ह्याच्यावर गणपती पण आहे. किती गोड, किती नथ आमची पडलेली आहे, जी आईने घालायला सांगितलेली पण आमची ती पडले. पण नको घालू, तर राहू दे, दुखेल परत. हा, सगळं शिकले ना स्पृहा तू? नाही बर, आईने काहीतरी प्रॉम्प्ट केलं. काय नथ तोडायचा किस्सा? ऍक्च्युली मी ना, मला ज्या नथ आणलेल्या आईने कोलॅबरेशन आलेलं ते सग म्हणजे मला का तोडते मी आय डोंट नो, तोडते नाही पण मला असं घालताना ते असं तुटत. दाबतेस म्हणून जास्त तुटत असे? माहिती नाही. बरं, इतका गोड बाप्पा आला, इतकं छान डेकोरेशन केले, स्पृहाने किती मदत केली खरं सांग. थोडी थोडीशी केली आहे पण जास्त तर माझा काका आणि माझा बाबा आणि माझा आजोबा. किती छान. पण स्पृहा, जर मी तुला विचारलं की काहीतरी आपण वेगळं केलं असतं, तर स्पृहाने काय वेगळं डेकोरेशन केलं असतं? छान फ्लावर्स जसं मला वाटलं असतं तसं. पण इतके सगळे पाहुणे घरी येतात, तू काय मदत करते का आईला? की फक्त मगाचपासून स्पृहा फक्त मोदक खाते, तर काय वेगळी मदत करते का? नाही. असं कसं? आम्ही खेळतो कझिन्स. किती छान. पण मोदक करता येतात का ग स्पृहा तुला? ट्राय करते, एक झाला मोदक माझ्या दादाच्या बाप्पासाठी. बरं, कसा कर, काय रेसिपी आहे मोदकाची जरा सांगशील आम्हाला? पहिले चुरण ना, चुरण चुरण. हां ठीक आहे, तुझ्यासाठी चुरण. तर त्याच्यात खोबरं घाल, पहिले खोबरं किसायचं, मग त्यात गूळ घालायचा, मग ते त्याच्यात काय टाकायचं काहीतरी त्याला म्हण, खसखस टाकायचं, खसखस टाकायचं आणि मग त्यात खोबरं आणि गूळ आणि मग शिजवायचं. झाले उकडीचे मोदक. अगं बनवायचे कसे नंतर? आणि नंतर मग आणि नंतर पीठ आल्यावर पीठ मळायचं आणि नंतर पीठ घ्यायचं, त्याला अशी वाटी करायची, त्याची दोन्ही अंगठे त्याच्यामध्ये टाकायचे आणि असं असं करायचं आणि त्यात चुरण टाकायचं आणि त्याला असं असं करायचं, असं घ्याय, पहिले त्याला असं चुना काढायच्या चुरण टाकल्यावर आणि नंतर असं घ्यायचं आणि त्याला असं असं करायचं, झालं मोदक. किती मस्त, हुशार झालीस ग. पण आधी मला जास्त करंजी यायची, मी जास्त करंजी करते कारण मला एवढा. पण सेम प्रोसेस आहे, फक्त शेप वेगळा आहे. हां ना, करेक्ट. बरं, मी असं ऐकलंय की तुला 5 दिवस सुट्टी दिली आहे. हो. पण काय करणार आहे 5 दिवस? खूप मज्जा करतो आम्ही गणपतीत. आणि बघू जरा, मेहंदी दाखव जरा, किती सुंदर. कधी काढली ग ही? मी कालच काढली आहे. आवडते तुला? खूप आवडते. हां बरं, बाप्पा आलेत आणि मला असं जर आपण असं काढलं ना इथे किथे किथे, तर मला नाही आवडत, मला असं हात भरून मेहंदीला. हां, म्हणजे तुला ही नाही आवडली, तुला ही आवडली. हां. कोणी काढली? मम्मीने? आईने. किती छान, किती मस्त. बरं, बाप्पा आलेत, आपण दरवर्षी बाप्पाकडे काहीतरी मागतो. हां, यावर्षी काय मागणार आहेस बाप्पाकडे? तू आमच्या घरी असंच येत राहा, मला असेच आशीर्वाद देत राहा आणि तू माझा खूप 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 फेवरेट बाप्पा. किती छान. मग बाप्पासाठी एक गाणं झालं पाहिजे ना, बाप्पाला बघ ऐकायचं बोलला तो मला. ओके, काय काय जणांना तो श्लोक माहिती नाही आहे पण मी तो आता तुम्हाला सांगते. आई माझा गुरु, आई कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, मोर्या रे बाप्पा मोर्या रे, मोर्या रे बाप्पा मोर्या रे. किती मस्त, खूप छान. बाप्पा तुला खूप यश देव. आताशी आपण एकच मालिका करतोय, किती मालिका करायच्या आहेत?
किती फिल्म्स करायचे आणि किती अवॉर्ड्स येणार आहेत घरी, हे सगळं टेबल कमी पडणार आहे, असा बाप्पाकडे आशीर्वाद बाग. आणि अभ्यास तर आपण करतोच नाही, थोडं थोडसा. खूप मस्त. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.